धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू ईसीजी 2D इको पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कैंसर सर्जरी न्यूरो सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार स्त्रीरोग विभाग नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन सेक्शन प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी स्त्रीरोग चिकित्सा गर्भपिशवीचे सर्व प्रकारचे आजार निदान आणि उपचार दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मासिक पाळीचे आजार किशोरवयामधील पाळीच्या समस्या आणि उपचार तसेच कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी न्यूरोलॉजी पेन मॅनेजमेंट पल्मोनोलॉजी गॅस्ट्रोएंटेरोलॉजी तसेच इतर सुविधा डिजिटल एक्सरे विभाग पॅथॉलॉजी लॅब 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा 24 तास मेडिकल सेवा 100 बेड सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रामा केअर युनिट सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर दीपक अनिल तांबे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजिंक्य म्हसे जनरल फिजिशियन आणि छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे जनरल सर्जन ठिकाण धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर 024-25-22-75-74 तसेच 22-75-75 मोबाईल नंबर 74-99-17-68-64 शेती ही व्यावसायिक पद्धतीनं करताना शेतकऱ्याने ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत एकरी उत्पादन क्षमता सरासरी 100 मेट्रिक टन होईल असं नियोजन करावं. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली आहे. पुढील वर्षीच्या पावसाळ्यामधील पाणी उजव्या आणि डाव्या दोनही कालव्यांद्वारे दुष्काळी भागामध्ये आणण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असणार आहे असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या 54व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बावा ओहोळ हे होते तर व्यासपीठावरती आमदार डॉक्टर सुधीर तांबे बाजीराव पाटील खेमणर रणजितसिंह देशमुख नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे लक्ष्मणराव कुटे इंद्रजित भाऊ थोरात शंकरराव खेमणर उपाध्यक्ष संतोष हसे अमित पंडित साहेबराव गडाख आर बी रहाणे ॲडव्होकेट प्रदीप मालपाणी ॲडव्होकेट सुहास आहेर गणपतराव सांगळे सुभाष सांगळे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे विविध सभासदांनी सहभाग घेतला. या ऑनलाईन सभेमध्ये बोलताना महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणालेत की सध्याची कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. संगमनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यामधील कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करावं. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्यावं. कोरोना अद्याप संपला नाहीये म्हणून प्रत्येकानं काळजी घ्यावी. त्यासोबतच संगमनेरचा सहकार अत्यंत दिशादर्शक आहे. सहकारचं हे मॉडेल राज्यासाठी आदर्श ठरलंय. संगमनेर तालुक्यातील रचनात्मक काम सुसंस्कृत राजकारण ग्रामीण विकास याबरोबर येथील सहकारी संस्था या सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करतायत. कारखान्यानं एक रकमी AFRP देताना उच्चांकी भाव दिलाय. नव्या 5,500 मेट्रिक टन कारखान्याचा हा 5वा हंगाम असून यावर्षी वीज निर्मितीमधनं 50 कोटीपेक्षा जास्त उत्पादन मिळालं आहे.
आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन करताना एकरी उत्पादन वाढलं पाहिजे, यासाठी विशेष यंत्रणा वाढवा, त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल, त्यामुळे कारखान्याला फायदा होईल आणि त्याचा सरळ फायदा ऊस उत्पादक आणि सभासदांना मिळणार आहे. आता गेला दुसरी वेळ आपली आहे, पुढच्या वर्षी अशी वेळ येऊ नये अपेक्षा आपली साहजिकपणे आहे. आपल्या अमृतवाणी बँकेचा स्थापनाच आपल्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मदती करता झालेली आहे. ही वाटचाल आपण पाहत आहोत की सातत्यानं मधला एक काळ होता की सहसा काय होतं, एखादा शेतकरी कार्यकर्ता एकदा अध्यक्ष केला तर बरीच अडचण त्याची होत असते, तो भावनिक असतो कार्यकर्त्याकरता येणाऱ्याकरता, आणि तो बँकेचा व्यवहार बँक चालवणं हे सगळ्यात अवघड गोष्ट असते. तुम्हाला या निमित्तानं सांगतो, इतर संस्थेपेक्षाही अवघड असते, आणि त्यामुळं बँकिंग समजणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून मधला काळ थोडासा कठीण गेला आणि नंतर आपण अमित पंडित यांना केलं की एक व्यापारातला व्यवहारातला माणूस आहे आणि अभ्यास करून बँकिंग समजून घेण्याची क्षमता असल्यामुळं आपण त्यांना चेअरमन केलं आणि त्या पद्धतीनं ही वाटचाल आपली चाललेली आहे. मला असं वाटतं की एकंदर सगळी वाटचाल पाहिल्यानंतर ठेवीचे हे चांगलं झालेलं आहे. जवळजवळ आता तुम्ही 500 कोटीला लवकरच पोहोचाल असं चित्र जवळपास निर्माण झालेलं आहे. बरं, बँकेमध्ये ठेवी फार घेऊन चालतं असं समजण्याचं काही कारण नाही, कारण थोडं वाटप जर झालं आणि ते वसूल झालं तर ठीक. ठेवी खूप झाल्या, वाटप केलं वाद करायचं काय म्हणून, आणि वसूल झालं नाही तर बँक अडचणी देत असते. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण खूप कठोर वागावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे, देत असताना सुद्धा कठोर वागावं लागतं. सगळे निकष तपासले पाहिजे हे आहे, आणि पुन्हा वसुली करता म्हणून सुद्धा काळजीपूर्वकच जावं लागतं. बऱ्याच वेळा असं असतं की वसुलीच्या याच्यामध्ये सुद्धा अमित पंडित कायम एक तक्रार असते की आपलेच कार्यकर्ते, आता कोण आहे, आपणच सभासद आहे, आपल्याच कार्यकर्त्यांना वाटप करतो, आपल्याच माणसाकडून वसूल करावं लागतं. आपण म्हणायला लागलो तर हे पाहिजे रक्कम झाली वसुली तर अवघड आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे असं असं तर होऊ शकत नाही. शेवटी याला खूप नियम हे आता तर पद्धतीने लवचिक धोरण आहे. इथे कोणती कोऑपरेटिव्ह बँक, नॅशनलाइज बँक, खाजगी बँक व्यापाऱ्याला उद्योजकाला लोन देत असताना येणे प्रॉपर्टी घेतल्याशिवाय लोन देत नाही. आयसीआयसीआय, HDFC सारख्या ज्या बँका आहेत तर त्या ते येणे प्रॉपर्टीवर जर बांधकाम असेल तरच ते मॉर्गेज करून लोन देतात. पण आपली एकमेव बँक आहे की जी उद्योजकाला व्यापाऱ्याला शेत जमीन तारण देऊनसुद्धा आपण त्यांना कर्ज पुरवठा करतो. याचं कारण महत्त्वाचं आहे की शेतकऱ्याचा एखादा मुलगा आहे, त्याला उद्योजक व्हायचं आहे, त्याला व्यापारी व्हायचं आहे, त्याच्या शेतकऱ्याकडं कधीही आवश्यक येणे प्लॉटची शक्यता कमी असते. ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा ज्या संगमनेरात एखादा गाळा घेतो, एखादी मोकळी जागा भाड्याने घेतो, त्याच्यामध्ये तो उद्योग सुरू करायचा प्रयत्न करत असतो, तर त्याला साथ देणं ही आपल्या खऱ्या अर्थाने सहकाराची परंपरा आहे. आणि त्या परंपरेची जपणूक करून आपण ही गोष्ट करतो. म्हणजे एवढं लवचिक धोरण, एखादा कर्जदार आला त्याचा सिबिल खराब असेल तर म्हणतो तुला नाही तर तुझ्या भावाच्या नावात घे, तुझ्या वडिलांच्या नावात घे. म्हणजे प्रत्येक आलेल्या कर्जदाराला न्याय देण्याचं काम आजपर्यंत तरी निश्चित पद्धत. अनेक ठिकाणच्या बाहेरच्या बँका येत आहेत. आता सांगितलं की गर्दी झाली आहे भरपूर संगमनेरमध्ये बँकांची, परंतु तरी बाहेरच्या बँका येतात, त्या अधिक डिपॉझिटचा दर देतात. अनेक बँका अशा आहेत बाहेरच्या ज्यांनी 100 कोटी डिपॉझिट घेतलं आणि 10 कोटीचे लोन नाही संगमनेरमध्ये. म्हणजेच डिपॉझिट घेणाऱ्या बँकाही अनेक आल्या आहेत संगमनेरमध्ये. अनेक प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका ज्यांच्या रेटची स्पर्धा करतानाही सहकारी बँकांना मोठे चॅलेंजेस आहेत, आणि या सगळ्या संतुलन राखत अमृतवाणी बँकेने अमितजींच्या कुशल नेतृत्वाखाली आणि सगळ्या संचालक मंडळाच्या टीमवर्कने आणि माननीय बाळासाहेब जी थोरात, माननीय डॉक्टर तांबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी वाटचाल चालू आहे ती अशीच पुढे चालत राहो ही अमृतेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवादही देतो. 24/7 24 तास संगमनेर.